नमस्कार मंत्र आरोग्याचा मंडळी. काल आपण कॉलऱ्याविषयी ऐकलं आणि अमावश्याविषयी सुद्धा ऐकलं. या अमावश्यामुळं काय काय होतं? अमीबा नावाचा एक पेशीय परजीवी जंतू, या जंतूमुळं हा रोग होत असतो आणि रुग्णाच्या विष्ठेतून अमीबाचे कोश हे बाहेर टाकले जातात आणि या विष्ठेचा पाण्याशी किंवा अन्नाशी संबंध आला तर त्यामध्ये हे अमीबा प्रवेश करत असतात, हे आपण पाहिलं. साहजिकच अशा पाण्यामुळं किंवा अशा अन्नसेवनामुळं व्यक्तीच्या जठरात आणि आतड्यात त्या अमीबांना प्रवेश मिळतो आणि मग अनुकूल वातावरण मिळतं आणि मग कोशावस्थामधून हे अमीबा बाहेर येतात आणि मग मोठ्या आतड्यात राहायला लागतात. त्यामुळं वैयक्तिक स्वच्छता ठेवणं अतिशय गरजेचं आहे. जर वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव असेल आणि पिण्यासाठी पाणी जर सुरक्षित नसेल किंवा मलमूत्र विसर्जन आणि त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसेल, राहणीमानाचा दर्जा खालावलेला असेल, या अशा सगळ्या गोष्टींमुळं अमांश पसरतो. मेट्रोनिडॅझोल किंवा टीटीडॅझोल सारख्या औषधांनी अमांशाचा संपूर्ण उपचार आपल्याला करता येतो. या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी शक्यतो बाहेरचे पदार्थ खाऊच नयेत, दूषित पाणी पिऊ नये, तसंच जेवण करण्यापूर्वी हात साबण आणि पाणी वापरून स्वच्छ धुवावेत, पाणी उकळून गार करून प्यावं. दूषित पाण्यामुळं असे रोग होत असतात. नुसतं पाहून पाणी चांगलं की वाईट हे कळत नाही, त्यामुळं पिण्याच्या आधी ते शुद्ध आहे की नाही याची खात्री करून घ्यावी, हे उत्तम. पाण्यात तुरटी फिरवणं, पाणी गाळणं, उकळून गार करणं, या उपायाने पाण्यातील जंतूंचा नाश होतो. क्लोरीनच्या गोळ्या किंवा द्रावण वापरून सुद्धा पाणी शुद्ध करता येतं. ही पाण्याच्या शुद्धीकरणाची स्वस्त आणि परिणामकारक अशी पद्धत आहे. पाण्याच्या बाबतीत दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं ही म्हण आहे ना, ती अगदी सार्थ ठरते. आता सांगितलेल्या उपायांचा वापर जर आपण केला तर दूषित पाण्यापासून होणाऱ्या रोगाचा आपण सहजपणे प्रतिबंध करू शकतो. बरं तर आज इतकंच. नमस्कार.